नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे 6:30 वाजत आहे. आज 24 ऑगस्ट. आता लगेच संध्याकाळी, रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे, तर काही भागांना ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता, महाराष्ट्रालगतच उत्तर प्रदेशच्या आसपासच्या परिसरावर एक हवेची चक्रकार स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. या चक्रकार स्थितीच्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणात जे काही बाष्पयुक्त वारे आहे या परिसरामध्ये खेचले जात आहे, त्यामुळे राज्यात काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहील, तर काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसा शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामध्ये मित्रांनो, इतर भागापेक्षा जास्त जो पावसाचा जोर आहे असणार आहे तो उत्तरी परिसरामध्ये असणार आहे. जो काही महाराष्ट्रालगतच्या उत्तर भागातील राज्य आहे, जसं की गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, या परिसरामध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी संततधार, तर काही भागामध्ये अतिवृष्टी देखील होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्रालगतचा जे काही किंवा महाराष्ट्रात जो काही उत्तरी परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार, तर काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील एकदम कडेच्या उत्तरी परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. आज रात्री कोकण विभागामध्ये हलका ते मध्यम तर घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकणालगतचा जो काही नाशिकचा भाग आहे, अहिल्यानगरचा भाग आहे, तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा परिसर आहे, या पट्ट्यामध्ये देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. नाशिकच्या पूर्व भागामध्ये निफाड, सिन्नर वगैरे या परिसरामध्ये काहीसा जोर जरी कमी झाला असला संध्याकाळच्या वेळी, तरी पण हलक्या मध्यम पावसाचा अंदाज कायम राहील. अधूनमधून हलक्या मध्यम सरी आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळतील. त्यामध्ये मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, येवला, सिन्नर, निफाड या भागांमध्ये अशा पद्धतीचं वातावरण आहे. उत्तरी परिसरामध्ये थोडासा जोर जास्त राहील. त्यामध्ये धुळे, जळगाव आसपासचा परिसर आणि एकदम कडेचा उत्तरी परिसर, या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुख्यत्वे करून एकदम कडेचा उत्तरी भाग आहे, या परिसरामध्ये जोरदार पाऊस आपल्याला काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो. मराठवाडा, श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, दक्षिण भागामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव मध्यम पावसाचा अंदाज, तर तुरळक भागामध्ये किंवा भाग बदलत जोरदार पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. हलका ते मध्यम पाऊस आपल्याला या परिसरामध्ये सर्वदूर असे वातावरण बनलेले बघायला मिळत आहे. बीड, जालना, परभणी, हिंगोली या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणालगतच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार, तर पूर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. सोलापूर जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. मध्यरात्रीपर्यंत काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण विभागामध्ये पावसाचा जोर कायम राहील, तर उत्तरी भागामध्ये काही भागांमध्ये मध्यरात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, जळगावचा उत्तर भाग, बुरणपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये जोरदार, तर काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील यावल, सावडा वगैरे, जळगाव, जामोड, तेलारा या परिसरामध्ये होऊ शकतो. एखाद्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता देखील या परिसरामध्ये नाकारता येणार नाही. तसेच इकडं अमरावती विभागाचा उत्तर भाग, त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, माजोरी, आर्वी, अष्टी, अचलपूर, मोर्शी या भागांमध्ये पावसाचा जोर राहील. चिखलदारा, अचलपूर जोरदार, तर काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत जोर कायम राहील. कोंढाळी, आसपासचा भाग या भागांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. नागपूरलगतचा, वर्ध्याचा एकदमकडेचा उत्तरी परिसर, नागपूरचा एकदम पश्चिम भाग या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस पहाटेपर्यंत, हेच हा जो कमी दाब आहे हा आणखीन पूर्वेकडे सरकणार आहे, त्यामुळे नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या भागांमध्ये देखील पहाटेपर्यंत पाऊस आपल्याला वाढत जाताना बघायला मिळेल. उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पहाटेपर्यंत या उत्तर पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर आहे तो जास्त राहील. नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये मध्यरात्रीनंतर देखील हलक्या मध्यम पावसाचा जोर कायम राहील. पश्चिम पट्ट्यामध्ये काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. सर्वदूर असे नाशिक, नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यरात्रीनंतरचं वातावरण सांगतोय मी. कोकण विभाग या भागांमध्ये सर्वदूर असे वातावरण राहणार आहे, त्यामुळे संततधार स्वरूपाचा पाऊस देखील बऱ्याच ठिकाणी या पट्ट्यामध्ये होण्याची शक्यता आहे. इतरत्र हलक्या मध्यम सरी आपल्याला राज्यात बघायला मिळतील. मराठवाडा, तसेच अमरावती विभागातील दक्षिण भाग, नागपूर विभागातील दक्षिण भाग या परिसरामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर उत्तर भागामध्ये राहणार आहे. ही होती महत्त्वाची रात्रीची मध्यरात्रीची अपडेट. व्हिडिओ आवडलं तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.